आज आम्ही इथे प्रकाश हॉस्पिटलमध्ये प्रकाश कामगार युनियन मार्फत प्रकाश शिक्षण कामगार युनियन मार्फत काम बंद आंदोलन केलेलं आहे. आमच्या कोविड सेंटर आहे, कोविड सेंटरमध्ये आता 50 पेशंट आहेत. आमच्या कोविड सेंटरमध्ये काम करत असताना प्रशासनाने आमच्या सहकाऱ्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. काही व्यक्तींनी चुकीची माहिती पुरवल्यामुळे त्यांनी आमच्या सहकाऱ्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे खोटे गुन्हे दाखल केल्यामुळं ते पाठीमागे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेमार्फत काम बंद ठेवत आहोत. आमच्या हॉस्पिटलमध्ये दोन्ही कोविड दोन्ही लाटेमध्ये जवळजवळ 1500 पेशंट उपचार घेऊन गेलेले आहेत. 1500 पेशंटवरती उपचार करत असताना आमच्या 3 सहकाऱ्यांचा जीव गेलेला आहे. आम्ही सर्व जीवाची पर्वा न करता इथं काम करत आहे. आमच्या सहकाऱ्यांचा जीव ज्यावेळी गेलेला आहे, आमच्या सहकारी ज्यावेळी काम करत असताना त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते काम करत आहेत आणि प्रशासनाकडून आमच्या सहकाऱ्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या सहकाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवतो. नेमकी काय तक्रार केली आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे? त्यांनी तक्रार केलेली आहे की ज्यादा पैशाची मागणी केली, ज्यादा पैशाची मागणी केली असे तक्रार केलेले आहे. पण ॲक्च्युअल जर बिल बघितलं तर गव्हर्नमेंट ऑडिटरनं हे बिल चेक करून त्याच्यावरती त्यांची सही शिक्का मारल्यानंतर त्यांचं बिल त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या रिसीट्स तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांना पोच केलेलं आहे. नाही, अजून तर काही तसं नाही आहे. तक्रार नेमकी कोण आहे किंवा ऍडमिशन केली त्या रुग्णाला आणि आता तक्रार कोण आहे? ॲक्च्युअल तक्रार देणारी व्यक्ती आणि ॲडमिट करणारी ॲडमिट जी झाली, मयत जी व्यक्ती झाली त्याचा आणि तक्रार देणाऱ्या व्यक्तीचा काही संबंध आहे माहीत नाही. ती व्यक्ती कधी हॉस्पिटलला आलेली नाही. पेशंटचे नातेवाईक म्हणून कुठेही त्यांची सही नाही. ज्या नातेवाईकांनी पेशंटला ॲडमिट केलं त्यांनी आमच्याकडे लिहून दिलं आहे की बिलाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही आणि फिर्यादीनं काही संबंध नसताना हे ज्यादा पैसे मागणी केली म्हणून तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर जातीवाचक शिवीगाळ केली असं एक दुसरी तक्रार केलेली आहे. ॲक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ हे सगळं प्रकरण तहसीलदार साहेबांच्या समोर झालेलं आहे. तहसीलदार साहेब स्वतः तिथे होते तरीसुद्धा त्यांच्याकडून काही मदत झालेली नाही. तहसीलदार साहेबांनी कोणत्याही यात त्यांनी मत दिलेलं नाही. तुम्ही तुमची बाजू सगळी सांगताय, तरीसुद्धा मग गुन्हा दाखल का केला असं वाटतं? हे सगळं कशाच्या तरी कोणाच्या तरी दबावा खातर की चाललेलं आहे असं दिसतंय. हा नक्कीच असू शकतं. आम्ही एवढं काम करतोय, जवळजवळ 1500 पेशंट आमच्याकडून बरे झालेले आहेत. हेच कोविडमध्ये जगात कोरोना योद्ध्यांचा सत्कार गौरव केला जातो आणि आम्ही जे कोविडमध्ये काम करतोय ह्याच्यावरती आमचे गुन्हे दाखल करून हे मला बक्षीस दिलं जाते. सगळीकडं डॉक्टरांचा देव म्हणून सत्कार केला जातोय आणि त्या डॉक्टरांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करताय, हे काय कशासाठी? प्रशासन काय नेमकं करतंय? प्रशासनाकडून आम्हाला कोणती मदत झालेली नाही. आजपर्यंत रेमडिसिवीरचं इंजेक्शनचा सप्लाय असेल, आम्हाला 200 पेशंट ॲडमिट असताना, म्हणजे 105-110 पेशंट ॲडमिट असताना रेमडिसिवीरचं इंजेक्शनचा सप्लाय आमच्याकडे 100+ पेशंट असताना सुद्धा आम्हाला 10 रेमडिसिवीर इंजेक्शनची मिळायचे, जे प्रायव्हेट हॉस्पिटलला 20-20, 30-30, 40-40 दिले जायचे. गव्हर्नमेंटचं व्हेंटिलेटर त्यांनी मागणी, आमचे 650 बेडचं हॉस्पिटल असताना सुद्धा एकही व्हेंटिलेटर दिला नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलला व्हेंटिलेटर दिले त्यांनी. आता तुमची भूमिका पुढची काय आहे आणि जर खोटी गुन्हा दाखल केला असं तुम्ही कोर्टात किंवा याच्या पुढे कायदेशीर काय तुम्ही दाद मागणार आहे? हा, ह्याच्या हे जर गुन्हे मागं नाही घेतले तर आम्ही कायदेशीर जाणार आहे.
आम्ही फिजिशियन MD मेडिसिन फिजिशियन आहोत जे प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर येथे आम्ही कोविड रुग्णालयामध्ये कार्यरत आहोत। गेले 2 महिने झाले आम्ही 24 तास दिनरात्र आमच्या टीमसोबत नर्सिंग स्टाफसोबत आणि मॅनेजमेंटसोबत इथे कोविड रुग्णांची सेवा देत आहोत। जे काही आरोप झालेले आहेत ते मला असं वाटतं की बिनबुडाचे आहेत, कारण की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, या संकल्पनेला धरूनच आम्ही जी काही सेवा देत आहोत ती देत आहोत। ह्याच्यामध्ये आम्ही रुग्णांना प्रॉपर ऑक्सिजन पुरवठा, त्यांची हिस्ट्री घेणं, त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट देणं। आजकाल आपण बघतात की अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या देशामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा चालला आहे, तरीसुद्धा आमच्या मॅनेजमेंटतर्फे डॉक्टरांतर्फे जे काही आपल्याला रुग्णांसाठी मदत पॉसिबल होईल ते आपण लवकरात लवकर रेमडेसिवीरचे इंजेक्शनं अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अशा सगळ्या व्यवस्थितपणे चाललेल्या कारभाराला असं गालबोट लावलेलं योग्य नाही। आमचा या पूर्ण जे काही आमच्या डॉक्टरांवर म्हणा, नर्सिंग स्टाफवर म्हणा किंवा मॅनेजमेंटवर म्हणा जे काही शिक्कामोर्तब केलं जात आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। पुढची भूमिका आमची अशीच असणार आहे, जोपर्यंत आम्हाला शासनाकडून प्रशासनाकडून योग्य न्याय जो मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदचं आंदोलन ठेवलेलं आहे। आम्ही काही याच्यापुढे COVID-19 संदर्भामध्ये पेशंट्स ॲडमिशन आम्ही बंद केलेले आहेत, त्या योग्य न्याय मिळाल्यास आम्ही आमची रुग्णसेवा ही तात्पर सुरू ठेवू। आम्ही बघा, आम्ही डॉक्टर आहोत, आमच्याशी रिलेटेड राजकीय आम्ही काही बघत नाही। पेशंट आला की आम्ही त्या कुठल्या कास्टचा आहे कुठल्या याचा आहे असं आम्ही बघत नाही। पेशंटची हिस्ट्री घेणं, त्याच्या कंप्लेंट्स बघणं आणि त्याला योग्य ती ट्रीटमेंट देणं हा आमचा सगळ्यात पहिल्यांदा धर्म आहे आणि आम्ही तोच पाळतो। त्याच्यामुळे या संदर्भात काही राजकीय आहे किंवा नाही आहे त्याबद्दल आता मी काही भाष्य करू शकत नाही।